नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज दसरा, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुद्ध मुहूर्त असं म्हणतात. आजच्या दिवशी आवर्जून काही नवीन संकल्प करावे, शुभ कार्यांना सुरुवात करावी. चला तर मग आयुर्वेदाच्या साथीनं आज काही चांगला संकल्प करूया. मुळात दशहरा या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे ज्याच्यावर विजय प्राप्त केलाय, ज्याला हरवलंय असं. अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट बसतात, नवरात्र सुरू होतं आणि नऊ रात्रींनंतर दाही दिशांवर विजय प्राप्त केला जातो, म्हणून ही विजयादशमी. खंडेनवमीच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस. खंडेनवमीला आवर्जून शस्त्रांची अस्त्रांची पूजा केली जाते. मग आपापल्या व्यवसायानुसार आपल्या आयुधांची, उपकरणांची, शस्त्रास्त्रांची पूजा आवर्जून करावी. आणि त्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे विजयादशमी, दसरा. आज दसऱ्याच्या दिवशी शमी पूजन, अश्मंतक पूजन म्हणजे आपट्याच्या झाडाची पूजा, सरस्वती पूजन आणि महिषासूर मर्दिनी रूपातल्या देवीचं पूजन याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या प्रत्येकामागे एक एक कथा आहेत. असं म्हणतात या दशमीला, म्हणजे ज्याला आपण विजयादशमी असं म्हणतो, त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि म्हणून विजयाचं प्रतीक म्हणून विजयादशमी. आजकाल रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं प्रतिकात्मक रूपात. पण मला असं वाटतं आज आपण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रत्येकामध्ये असलेल्या एखाद्या सवयीचं दहन करूया. असा निश्चय करूया की आपल्याला प्रत्येकाला माहीत असतं एखादी आपली अहितकर सवय की जी आपल्या आरोग्याच्या आड येते, पट्ट पण पचत नाही, कळतं पण वळत नाही. मग आज या शुभदिनी ती छोटी सवय का असे ना, पण त्याचं दहन करूया. म्हणजे व्यायाम न करणं असेल, जागरण करणं असेल, दिवसा झोप घेणं असेल, अति मसालेदार तेलकट खाणं असेल किंवा काहीही, या छोट्या छोट्या गोष्टींची यादी करूया, स्वतःशी प्रामाणिक राहूया आणि त्यातली एक सवय निवडून निश्चय करूया की आजपासून मी त्याचा त्याग करेन. असं म्हणतात आजच्याच दिवशी आदिशक्ती देवीनं महिषासुर या राक्षसाचा वध केला आणि म्हणून ती महिषासुर मर्दिनी या रूपात आज तिची विशेष पूजा केली जाते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी घटना असते, एखादा विचार असतो, एखादी व्यक्ती असते किंवा भूतकाळात घडलेलं काहीतरी असं असतं की जे असुर रूपात्मक असतं, निगेटिव्ह असतं. मग आज या निमित्तानं त्याला आपण सोडून देऊया, त्याच्यावर विजय प्राप्त करूया आणि स्वतः मुक्त होऊया, आपल्यातील शक्ती स्वरूपाला जागवूया. भारतात अनेक ठिकाणी विशेषतः महाराष्ट्रात आजच्या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं. विद्यारंभ म्हणजे शिक्षणाची सुरुवात केली जाते. पाटीवर किंवा कागदावर सरस्वतीचं चित्र रेखाटून, रांगोळी काढून त्याची पूजा केली जाते. पण मला वाटतं केवळ हळद कुंकू वाहून, झेंडूची फुलं वाहून त्या सरस्वतीच्या रूपाची प्रतिकात्मक पूजा करण्यापेक्षा आजच्या दिवशी आपण संकल्प करूया की या वर्षात मी नवीन काहीतरी शिकेन. मग भले ती एखादी छोटीशी कला असेल, विद्या असेल, सर्टिफिकेशन कोर्स असेल किंवा एखादी मोठी डिग्री, म्हणजे ऑफिशियल किंवा अनऑफिशियल काहीतरी शिक्षण मी या वर्षात वेगळं घेईन, ज्यांनी पुढच्या दसऱ्यापर्यंत माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह सकारात्मक बदल घडेल, चेंज फॉर बेटरमेंट. आणि मग ती अगदी छोटीशी गोष्ट असेल, कदाचित रांगोळी काढणं असेल, गाणं असेल, नृत्य असेल किंवा तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या विषयातला एखादा सर्टिफिकेशन कोर्स असेल, काहीही स्वरूपात नवीन शिक्षण घेणं, विद्यारंभ करणं हा संकल्प आज असायला हवा. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे. आदल्या दिवशी खंडेनवमीला शस्त्रास्त्रांची पूजा करायची आणि मग दुसऱ्या दिवशी गावाबाहेर ईशान्य दिशेला जायचं, जी देवांची दिशा म्हणतात, आणि मग शमी किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तिथे अपराजिता देवीची प्रार्थना करायची, मला विजयी कर ही प्रार्थना करायची अशी प्रथा आहे. शमी शमयते पापम, शमी आयुष्यवर्धनम ही प्रार्थना म्हणायची. कारण असं म्हणतात पांडवांनी आपली शस्त्र शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवली होती आणि दसऱ्याच्या दिवशी दशमीलाच परत घेऊन त्यांची शस्त्रपूजा करून सीमोल्लंघन करून विजय मिळवला होता. आपट्याच्या झाडाची पूजा करताना म्हणतात अश्मंतक महावृक्ष महादोष निवारणम, इष्टानाम दर्शनम देही कुरुशत्रुविनाशनम, म्हणजेच
हे अश्मंतक महावृक्षा, महादोषांचं तू निवारण करणार आहेस। तू मला माझ्या इष्टमित्रांचं आप्तांचं दर्शन घडव आणि शत्रूंचा नाश कर, अशी प्रार्थना म्हणून आपट्याच्या झाडाची पूजा करून मग त्यातली काही पानं देवाला व्हायची आणि आप्त स्वकीयांना द्यायची सोनं म्हणून। ही सोनं म्हणून देण्यामागे एक कथा आहे। रघुराजाच्या काळात एक वरदंतू नावाचे ऋषी होते आणि ते गुरुजी होते, गुरु होते। त्यांच्या गुरुकुलात कौत्स नावाचा एक शिष्य होता। त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंकडे तुम्ही गुरुदक्षिणा मागा अशी विनंती केली। त्यांनी नकार दिला, आशीर्वाद दिले, पण त्यांनी हट्टच धरला की नाही, तुम्ही गुरुदक्षिणा मागायचीच। आणि मग त्याची परीक्षा घेण्यासाठी वरदंतू ऋषींनी सांगितलं की मग मी तुला 14 विद्या दिल्यात, प्रत्येक विद्येसाठी 1 कोटी सुवर्ण मुद्रा, अशा 14 कोटी सुवर्ण मुद्रा तू मला आणून दे। कौत्स गरीब होता, एवढं धन आणायचं कुठून, आणि म्हणून मग त्यांनी रघुराजाकडे मदत मागितली। रघुराजांनी तेव्हा नुकताच विश्वविजय यज्ञ केला होता आणि त्यामुळे तिजोरीत एवढं धन नव्हतं, पण आलेल्याला परत कसं पाठवायचं म्हणून रघुराजांनी त्याच्याकडून 3 दिवस मागून घेतले। आणि त्यांनी ठरवलं की इंद्रावर स्वारी करायची। इंद्र घाबरला, कारण त्याला रघुराजाच्या शौर्याची कल्पना होती, आणि म्हणून तो कुबेराकडे गेला। त्यांनी कुबेराला सांगितलं, कसंही करून मला वाचव आणि रघुराजाला सुवर्ण मोहरा दे। आणि मग असं म्हणतात की कुबेरांनी आपट्याच्या पानांच्या आकाराच्या सुवर्ण मुद्रा यांचा वर्षाव केला रघुराजाच्या महालात। रघुराजांनी अर्थातच त्यातलं कुठलंही धन स्वतःसाठी न ठेवता कौत्साला बोलवलं आणि सांगितलं, हवं तेवढं धन घेऊन जा। कौत्स गुरूंकडे गेल्यावर त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि सांगितलं की मी तुझी केवळ परीक्षा बघत होतो। आणि मग स्वतःसाठी धन न वापरता रघुराजांनी आणि कौत्सानी ते सर्व धन आपट्याच्या एका झाडाखाली नेऊन ठेवलं आणि सर्वसामान्य माणसांना सांगितलं की तुम्हाला हवंय तेवढं सोनं लुटून घेऊन जा। आणि मग गावकऱ्यांनी जनसामान्यांनी येऊन आधी आपट्याच्या झाडाची पूजा केली आणि मग आपल्याला प्रत्येकाला जेवढी गरज आहे तेवढंच धन सोनं लुटून नेलं। ह्या कथेमुळे बहुधा आपट्याच्या झाडाची पानं सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आली असावी। आजकाल सोनरूपी आपट्याची पानं सरसकट सगळ्यांना वाटली जातात आणि हे करताना प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते आणि त्यातही मुळात आपट्याची पानं मिळतच नाहीत। आपल्याकडे येतात ना ती मोठी मोठी पानं कांचनार वृक्षाची असतात। कांचन किंवा कांचनार ही सुद्धा औषधी वनस्पती आहे, पण त्याची पानं इतक्या जास्त प्रमाणात तोडली जातात की हे कुठेतरी गैर आहे असं वाटतं, कारण मुळात त्या औषधी वनस्पतीच्या जवळ जावं, निसर्गात जावं, मंत्रांचा उच्चार व्हावा, पूजन व्हावं, कृतज्ञता व्यक्त व्हावी आणि त्याचा वापर आपल्या आयुष्यात आपल्या आरोग्यासाठी केला जावा हे सगळं विसरायला झालंय आणि केवळ प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली जाते आणि सरसकट्टी वाटून पायदळी तुडवली जातात। आपल्याकडे ज्या ज्या सणवारांमध्ये वनस्पतींचा वापर करायला सांगितलाय त्या सगळ्या औषधी वनस्पती आहेत आणि कधीच त्या तोडायला सांगितलेल्या नाहीत। मला असं वाटतं आपण निसर्गाच्या जवळ जावं आणि त्या औषधी वनस्पतींचा आपल्या आरोग्यासाठी आपल्याला लाभ व्हावा हाच त्याच्या मागचा मूळ हेतू असावा। उदाहरणच द्यायचं तर वटपौर्णिमेला स्त्रियांनी वडाच्या जवळ जाणं, वडाला फेऱ्या मारणं, त्या निमित्ताने ऑक्सिजन मिळणं आणि वडासारखं झाड की जे स्त्रियांच्या आरोग्यात अत्यंत उपयुक्त आहे। गुढीपाडव्याला कडुनिंबाचा पाला, त्या त्या वनस्पती त्या त्या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याला हितकारक आहेत आणि म्हणूनच त्यांचा वापर सांगितलाय। आपण त्यामागचं शास्त्र जाणून घ्यायला पाहिजे। मला असं वाटतं उगाच झाडं तोडण्यापेक्षा आज झाडं लावण्याचा निश्चय करूया, त्या सगळ्या औषधी वनस्पतींच्या जवळ जाऊन त्यांचं रोपण करूया, संवर्धन करूया आणि हा निश्चय आजच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नक्कीच करूया। तुळस, दुर्वा, बेल, आघाडा, शमी ह्या सगळ्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म जाणून घेऊया आणि यंदापासून आपल्या आरोग्यासाठी त्याचा फायदा करून घेऊया। यंदाच्या दसऱ्याला खऱ्या अर्थाने आरोग्याचं सोनं लुटूया। सीमोल्लंघन करणं म्हणजे शरीरानंच बाहेर पडून फिजिकल सीमा ओलांडणं नाही। यंदा कोरोनामुळे ही लक्ष्मण रेषा शरीरानं न ओलांडता आपण काळजी घेऊया, पण मनातल्या चुकीच्या सीमांवर मात करूया। आपले काही फोबिया असतील, कशाची भीती वाटत असेल तर त्याला पार करूया, त्यावर विजय मिळवूया। अशा काही वाईट सवयी असतील ज्या आपल्या आरोग्याच्या आड येत असतील
तर यंदा त्यांना उल्लंघून धैर्याने आणि शौर्याने खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करूया. यंदा दसऱ्याच्या शुभदिनी आम्हीही संकल्प करतो की डॉक्टर सुरु आयुर्वेदिक क्लिनिकच्या वतीनं गेले काही दिवस आयुर्वेदाचा चांगल्या मार्गाने प्रचार प्रसार करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न करतोय तो असाच पुढेही करत राहू. वैद्यराज दातार शास्त्री अर्थात अप्पांच्या आशीर्वादानं आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेनं ही सेवा अशीच घडत राहो हीच मनापासून प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. स्टे फिट, स्टे हेल्दी.